झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोकणातून। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे प्रशासनानं मान्सून पूर्व कामांना सुरुवात केलेली आहे। गतवर्षी पावसाळ्यात डोकेदुखी ठरलेल्या पोमेंडी रेल्वे मार्गावरील अजस्त्र डोंगर हटवण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय, तरीही रेल्वे मार्गाला असलेला धोका कायम आहे। गेल्या 5 वर्षांपासून पावसाळ्यात कोकण रेल्वेचा खोळंबा होत आलेला आहे। सुरुवातीला निवसर आणि नंतर पोमेंडी मधील घटनांमुळे पावसाळ्यात कोकण रेल्वेला संकटांचा सामना करावा लागला। मागील वर्षी तर पोमेंडी रेल्वे मार्गावरचा डोंगर रुळांच्या दिशेनं सरकला आणि 10 दिवस कोकण रेल्वे ठप्प झाली। आतापर्यंत निवसर आणि पोमेंडीवरती रेल्वे प्रशासनानं 26 कोटी खर्च केलेले असले तरी रेल्वे अधिकारी अजून निसर्गावरच अवलंबून आहेत। टोटल आयडेंटिफिकेशन जितने भी स्पॉट है उसमें सब पे काम हो गया, तब भी हम एक एक्स्ट्रा प्रिकॉशन के लिए हम एक आदमी को वहाँ पे हमेशा रखते हैं। जैसे कर्व होता है, हमारा टनल आ गया है जिसमें कि हमारी विजिबिलिटी कई बार कम हो जाती है, बारिश बहुत ज़्यादा गिरता है तो विजिबिलिटी कम होती है, तो वहाँ वहाँ सब जगह आदमी हम रखते हैं। तो ये है, स्पॉट्स अभी ऐसा नहीं है कि बहुत ज़्यादा हैं या कुछ हैं, बारिश के ऊपर डिपेंड करता है स्पॉट। पोमेंडीच्या समस्येला पर्याय म्हणून सुमारे 27 कोटींच्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असला तरी पुढील 2 वर्ष तरी हे काम सुरू होणं शक्य नाही, त्यामुळे आहे त्या परिस्थितीत योग्य उपाय करणं गरजेचं आहे। तसंच पावसाळा संपल्यानंतर लगेचच काम हाती घेण्याची गरज असताना जानेवारी फेब्रुवारीमध्ये मार्ग दुरुस्तीची कामं हाती घेतली जातात, त्यामुळे रेल्वेच्या कारभारावर रेल्वे प्रवासी नाराज आहेत। पाचवीला हे हाल सगळे कोकण रेल्वेने पुजलेले आहेत, कारण आणि याच्यामध्ये कसं होतंय, यांनी पावसाळा संपल्याबरोबर कामं सुरू करायला पाहिजे, ती ते फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू करतात। कामं होणार कधी आणि ही मार्गावरती येणार कधी, आता गणपती आले, पाऊस आला की मग त्यांनी आता जे काम केलेलं आहे ते काय तेवढं पुरेसं समाधानकारक नाही, कारण गटाराला त्यांच्या उतारच नाहीये। पावसाळ्यात जी काय आपत्ती होते आणि जे हाल होतात प्रवाशांचे, त्याच्यावर काहीतरी तातडीची उपाययोजना आवश्यक आहे, नाहीतर नुसते तुम्ही प्रस्ताव ठेवणार त्याला नंतर मंत्रालयाकडनं मंजुरी येणार या काल ह्याला बराच कालावधी लागणार आहे, त्यामुळे त्वरित काय तातडीची उपाययोजना रेल्वेकडे आहे हे प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचं आहे। निसर्गाशी 2 हात करत कोकण रेल्वे प्रशासनानं प्रचंड मेहनतीनं अनेक समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि करोडो रुपये खर्चूनही प्रवाशांचा जीव आजही टांगणीला लागलेला आहे। झी 24 तासाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।